विद्यार्थी मित्रांनो सप्रेम नमस्कार। ज्ञानवंदना एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं दिनांक 20 मे 2022 रोजीचं जे इम्पॉर्टंट घोषणा आल्या आहेत ती विद्यार्थ्यांनो आपणास बघायचे आहेत, तर लक्षात घ्या। या घोषणेचा विषय काय आहे, तर राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 उत्तर तालिकेवरील हरकती केवळ ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याबाबत। तर विद्यार्थी मित्रांनो त्यांना काय म्हणायचं आहे ते आपण बघूयात, तर लक्षात घ्या। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 7 ते 9 मे 2022 रोजी घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 भाषा पेपर क्रमांक 2 सामान्य अध्ययन 1, 2, 3 व 4 या वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या एकूण 5 प्रश्नपत्रिकेच्या 4 संचांच्या प्रथम उत्तर तालिका आयोगाच्या mpsc.government.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत। प्रस्तुत परीक्षेसाठी उपस्थित उमेदवारांना उत्तर तालिकेवरील हरकती सादर करायच्या असल्यास आयोगाच्या संकेतस्थळावर दिनांक 17 नोव्हेंबर 2021 रोजीच्या प्रसिद्ध पत्रकातील तरतुदीनुसार केवळ ऑनलाईन पद्धतीने प्रोफाईलद्वारे सादर करणे आवश्यक राहील। उत्तर तालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक 27 मे 2022 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे। विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, ऑनलाईन हरकती कशा घ्यायच्या यावर जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर लक्षात घ्या, या आधीच आपण व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केला आहे आणि चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही विद्यार्थ्यांनो आपण त्याची लिंक देणार आहोत। तर लक्षात घ्या, तो व्हिडिओ बघून तुम्हाला कळेल की कशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन हरकती घेऊ शकतात। तसेच विविध ऑनलाईन पद्धती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही नमुन्यातील अथवा अन्य कोणत्याही मार्गाने सादर करण्यात आल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाही। म्हणजे यादी आपण पोस्टाने विद्यार्थी मित्रांनो हरकती आपण नोंदवत होतो, परंतु त्या कुठल्याही पद्धतीने कन्सिडर केल्या जाणार नाही। तुम्हाला एखाद्या प्रश्नाबद्दल जर तुमच्या मनात साशंकता असेल तर तुम्ही काय करायचं आहे, ऑनलाईन पद्धतीने तुम्ही हरकत घ्यायची आहे। तसेच लक्षात घ्या, ऑनलाईन पद्धतीने हरकती सादर करण्यात कोणत्याही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास आयोगाच्या सुविधा केंद्राच्या 1800-1234-275 व 73-038-21-822 या टोल फ्री क्रमांकावर तसेच support-online@mpsc.government.in या ईमेलवरून विद्यार्थ्यांनो विहित कालावधीत आवश्यक मदत प्राप्त करून घेता येईल। तसेच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एखादा डाऊट असेल कशा पद्धतीने हरकती घ्यायच्या त्याबद्दलही विद्यार्थ्यांनो तुम्ही खाली कमेंट करू शकतात। तसेच लक्षात घ्या, तुम्ही जर स्पर्धा परीक्षांचं तयारी करत असाल, जर तुम्हाला करंट अफेअर्स मराठी ह्या टॉपिक जर तुम्हाला प्रिपरेशन करायचं असेल तर तुम्ही आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याला तुम्ही जॉईन करू शकता, ज्यावर आपण डेली 5 चालू घडामोडींचे प्रश्न विद्यार्थ्यांनो दररोज बघत असतो। तसेच इतरही टॉपिक जर तुम्हाला प्रिपरेशन करायचं असेल तर तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान तसेच मेंटल ॲबिलिटी ह्या सर्वांचे विद्यार्थ्यांनो आपण अभ्यास करू शकतात। आणि हे सर्व टॉपिक कव्हर झाल्यानंतर जर तुम्हाला वाटतंय आता की मला आता मॉक टेस्ट द्यायची आहे, तर लक्षात घ्या मॉक टेस्टची ही डिफरंट प्लेलिस्ट आहे, त्यातूनही तुम्ही आपला अभ्यास नक्कीच करू शकणार आहात। विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला याकरता मी आपला ऋणी आहे। नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटणार आहोत, तोपर्यंत थँक्यू।